कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही सगळेजण सांभाळून घ्याल अशी सगळ्याकडून अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मित्र, खरं तर महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी पक्षानं या ठिकाणी एवढा मोठा विश्वास माझ्यावर टाकला. आणि या जागेचं महत्व यासाठी आहे, जसं दादाराव मामा सुरुवातीला म्हणले की ही ती जागा आहे सत्य गणपतीच्या साक्षीनं. खरं तर या जिल्ह्याचे माजी लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी आले होते. आम्ही 12-13 जणांनी उमेदवारी मागली होती आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी सत्य गणपती रायाच्या चरणी खासदार वसंतराव चव्हाण साहेबांच्या साक्षीनं त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, शपथ घेऊन सांगितलं होतं की आज आपण 13 जण जरी इच्छुक असाल तर आपल्या सगळ्याचे ध्येय एक आहे की इथं काँग्रेसचा झेंडा बुलंद राहायला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं उमेदवार कोणीही असो, 13 जणांपैकी जो कोणी उमेदवार असेल त्याच्या सगळ्यांनी मिळून इमान इतबारे काम करायचं असं सत्य गणपती रायाच्या चरणी सगळ्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात विशेष करून या ठिकाणी मी इथं बसलेले बिहार काका असतील, दादाराव मामा असतील, बालाजी पाटील असतील किंवा 12-13 जण जेवढे इच्छुक होते त्या सगळ्याच्या मी खर तर मनापासून आभार मानतो की या ठिकाणी सर्वजण जेवढे उमेदवार होते अतिशय तुल्यबळ होते. त्या ठिकाणी प्रत्येक जण त्या ठिकाणी ताकदीचा उमेदवार होता. पण एवढं असताना सर्वांनी मनाचा मोठेपणा केला. जेव्हा पक्षानं मला उमेदवारी दिली सर्वांनी मोठ्या मनाने त्याचा स्वीकार केला आणि एक भाऊ समजून मुलगा समजून सर्वजण त्या ठिकाणी माझ्यासाठी कामाला लागले. त्याबद्दल मी आपल्या सगळ्याच्या साक्षीला या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मित्रो, ही खर तर आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आहे, म्हणजे नारळ फोडायचा कार्यक्रम आहे. फोनवर काही जणाला संपर्क केला मेसेजच्या माध्यमातून आणि तालुक्यातले खूप मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात. या मतदारसंघात खर तर आजपर्यंत हा भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा वाणी किल्ला राहिलेला आहे. आजपर्यंत काँग्रेसच्या व्यतिरिक्त इथून दुसरं कोणीही निवडून आलं नाही. काही जणांचे गैरसमज होते, काही जणांचा त्या ठिकाणी अहंकार होता की आम्ही जिकडे जाईल तिकडे हे लोक त्या आमच्या मागे येतील. हा जो अहंकार होता तो आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं मित्र मोडून काढायचा आहे. कारण भोकर विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक मतदार, प्रत्येक मतदाराच्या मनावर त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा आपल्या तळागळात सगळ्याच्या या ठिकाणी रुजलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला ते दाखवून द्यायचं आणि ते 100% काँग्रेसची जागा निवडून येणार आहे त्यामध्ये कुठलाही दुमत नाही. पण आपल्या सगळ्याला एक विनंती आहे मित्रो की एकीकडं आपण जे लढाई लढतोय ही आपली लढाई सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्याच्या बळावर आपण सगळेजण या ठिकाणी लढतोय आणि एकीकडं फार प्रचंड पैसा आहे, प्रचंड मोठी यंत्रणा आहे, प्रचंड दबावाचा वापर होतोय, धमक्याचा वापर होतोय, त्या सगळ्या गोष्टीचा वापर होतोय. त्या पुढे जाऊन आता त्यांना कुठेही थारा दिसायला तयार नाही. लोक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मोठे बंधू असे अंदाज आहे इकडे देसाई एक एक खुर्ची पलीकडे दादा अलीकडे आण. आमचे मोठे बंधू भगवानरावजी बारशे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. सगळ्याला विनंती, टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू. एकीकडं प्रचंड मोठा पैसा, दबाव, धमक्या एवढं खुलेआम चालू आहे आणि एवढं सगळं असताना आपण इथं बसलेले प्रत्येक जण, इथं बसलेल्या प्रत्येकावर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दबाव आलेला आहे. पण या दबावाला झुगारून आपण सगळेजण स्वाभिमानानं, हा लढा स्वाभिमानाचा आहे, लढा निष्ठेचा आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी झोकावून दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. मित्र, निवडणुकीच्या अनुषंगानं बालाजीरावनं सांगितलं ते महत्वाचा विषय आहे. आपल्या सगळ्याला या ठिकाणी खूप मेहनत घ्यावं लागणार आहे. कारण जरी पुढच्या बाजूला एवढा सगळा पैसा आहे जरी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून राज्यघटनेत प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक या ठिकाणचा आपला लोकप्रतिनिधी कोण असावा हा लोकांनी त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून ठरवायचा आहे. आणि हे करत असताना आपल्या सगळ्याचं एक आव्हान आहे, आपल्या सगळ्याला एक त्या ठिकाणी जिम्मेदारी आहे की आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावं लागेल. आपल्या त्या ठिकाणी त्यांना समजून सांगावं लागेल. दिशाभूल होण्याचा प्रयत्न होईल, दुसरा इतर गोष्टीचा प्रयत्न होईल, पण आपल्याला आपल्या विचाराशी, आपल्या या तत्वाशी आणि या महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात जे जे काय हाल झालेत आपण बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनतेनं दिलेला जनाधार अक्षरशः दबावाच्या वापर, दबावाच्या त्या ठिकाणी वापर, बळाचा वापर करून अक्षरशः मोडीत काढण्यात आला. जनतेनं दिलेला कोड
रातोरात आमदार फोडण्यात आले, पैसे देण्यात आले, करोडो रुपये त्या ठिकाणी आपण बघितलं असेल, 50 खोके हे सगळ्या लहान लेकराला मन माहित झाले। म्हणजे या 5 वर्षात लोकशाहीचा अगदी गळा कापण्याचं काम या भाजपच्या माध्यमातून झालेलं आहे। शेतकऱ्याच्या बाबतीत देखील इथं बसलेला प्रत्येकजण शेतकरी आहे। शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या बाबतीत गेल्या 10 वर्षापासून सोयाबीन 4000 वर जायला तयार नाही। हे देवेंद्र फडणवीस जो भाजपमध्ये होते त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले, आमचं सरकार आल्यावर 8000-10000 सोयाबीनचा भाव करू म्हणून त्या ठिकाणी त्या सांगितलं होतं, त्या गोष्टीला 10-12 वर्ष होऊन गेले, नंतर हे सत्तेत आले, पण सत्तेत सुद्धा शेतकऱ्याची अतिशय पिळवणूक करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। जाती जातीमध्ये भांडण, जाती जातीमध्ये वाद, जाती जातीमध्ये त्या ठिकाणी वाद करण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे। आपण बघितलं असेल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तरंगे पाटील यांचं जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला कशा प्रकारे हाताळण्यात आलं, आंदोलन अक्षरशः चिरडून त्या ठिकाणी आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, या सगळ्या गोष्टीचे आपण साक्षीदार आहोत। त्यामुळं जनतेनं मन बनवलेलं आहे की याला त्या ठिकाणी घरी बसवायचं, याला सत्तेत आता ठेवायचं नाही, पण आपण इतर कोण्या गोष्टीच्या माध्यमातून मतदाराची दिशाभूल होऊ नये, मतदाराला त्या ठिकाणी आपण समजून सांगण्यात कुठेतरी कमी पडू नये। त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती करतो की प्रत्येकानं आपला बूथ म्हणजे आपल्या सगळ्याची ताकद आहे। प्रत्येकानं आधी सगळेजण प्रमुख कार्यकर्ते आहात, पण हे करत असताना आपल्या गावातला आपल्या प्रत्येक घरापर्यंत आपण सगळेजण पोहोचलो पाहिजे, याची आपल्या सगळ्याला काळजी घ्यायची आहे। कारण या ठिकाणी एक गोष्ट चांगली झाली, आजपर्यंत जे प्रस्तावित घराणं होतं याच्या व्यतिरिक्त आमच्या कोण विचार सुद्धा करायची कधी त्या ठिकाणी हे नव्हती, हिंमत सुद्धा नव्हती। या नियतीचा न्याय आहे, यांनी आजपर्यंत जे जे मोठमोठे घराण्याला त्या ठिकाणी घरी बसवलं प्रस्थापितांनी, जागोजागी मोठ्या मोठ्या चांगल्या माणसाचे त्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, हे सत्य गणपती रायाने न्याय केला, याला दुर्बुद्धी सुचली, हे भाजपमध्ये गेले आणि इतर सर्वसामान्यांचे आता खरे तर चांगले दिवस आलेले आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की नांदेडला मुस्लिम समाजाला या इतिहासात पहिल्यांदा, म्हणजे कित्येक वर्षापासून मागणी होती पण कधीच संधी मिळाली नाही, हे बाजूला गेले आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली। तिकडे बेंगलोरमध्ये बौद्ध समाजाला एसटी कॅटेगरीमधून कधी उमेदवारी मिळाली नव्हती, बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाली, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी मिळाली। आणि मी वारंवार सांगतो की मला उमेदवारी मिळाली काय माझ्या वारसा हक्काने मिळाली नाही, माझे वडील आमदार होते, आजोबा मंत्री होते, यामुळे मला मिळालं नाही, तर मी जे प्रामाणिक इमानित बारे पक्षाचं काम केलं, सर्वांच्या सुखात दुखात आडी अडचणीत जाऊन जाण्याचा प्रयत्न केला, या सगळ्याचं फळ म्हणून पक्षानं एवढा मोठा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे। आणि हा विश्वास या सगळ्याच्या साक्षीनं, या सगळ्याच्या आमच्या वरिष्ठांच्या मदतीनं, सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं आपण हा विश्वास सार्थ करून ठेवू, यामध्ये कुठलंही दुमत असण्याचं काही कारण नाही। राहिला विषय या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की मी माझ्या आयुष्यात कधी जात पात धर्म या गोष्टी कधी मानल्या नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुजनवादी विचाराला, 18 पगड जातीला घेऊन जाणाऱ्या विचाराला मी मानणारा कार्यकर्ता आहे। आपण बघितलं असेल की काल आपल्या फॉर्म भरायचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये जाणून बुजून अनावधानानं मी म्हणणार नाही, कारण जर तुम्ही पूर्ण वक्तव्य ऐकलं तर त्याच्यामध्ये जाणून बुजून एखाद्या कार्यकर्त्याला या नेत्याच्या सानिध्यात मी सुद्धा काम केलंय। या काम करत असताना याची कूटनीती अशी आहे की काम करत असताना इथं बसलेला प्रत्येक जण, आता 13 उमेदवार होता, एक दुसऱ्याला काय सांगायचंय, आमचे आता मला एकट्या धरायचंय, तुझं काही नाही, पण हे दुसरे अशोक चव्हाणचे माणसं आहेत, काकाला सांगायचं काका तुमचं काही नाही, पप्पू अशोक चव्हाणचाच आहे, गाडे अशोक चव्हाणचाच आहे, डगे अशोक चव्हाणचाच माणूस आहे, डगे मामाला सांगायचं हे दुसरे, हे तुम्ही एकटे चांगले मामा पण हे दुसऱ्याचं काही खरं नाही। तर हे जे आजपर्यंत याचं राजकारण खालच्या थराचं आहे, हे सर्वसामान्यांना त्या ठिकाणी मोडीत काढलेलं आहे। आमचं कोणाचं खरं आहे काय कोणाचं खोटं आहे हे येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला दिसून येईल की कोण कोणाचा माणूस आहे आणि कोण कोणाला घरी बसवणार आहे। त्यामुळं माझ्या त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे जे वेळोवेळी त्या ठिकाणी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत होते की पप्पूला अशोक चव्हाणच तिकीट मिळून गेलं, पप्पूला अशोक चव्हाणचाच माणूस आहे, या सगळ्याच्या दृष्टीनं जेव्हा एकानं चिठ्ठी दिली मला कार्यक्रमात या गोष्टीवर एकदा बोला, त्यामुळे ते बोलता बोलता मी माझ्या हे होऊन एक लास्टचं म्हणजे सगळ्याला विश्वास यावा या हेतून मला त्यावेळेस सुचलेलं, मी माझ्या काय त्या ठिकाणी उल्लेख केला, पण मी काय कोणाच्या भावना दुखवण्यासाठी
किंवा कोणत्या गोष्ट करण्यासाठी ते माझ्या सोबत कधीच नाही. जे गोष्ट लोक माझ्या सोबत आजपर्यंत राहतात, सर्व जाती धर्माचे, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, मातंग असतील, धनगर असतील, चाळी माळी गोष्टी सगळ्या समाजाच्या लोकांसोबत मी आजपर्यंत राहिलो आणि सगळ्यांसोबत तेवढे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध माझे आहेत, तुमच्या सगळ्याला माहित आहे. त्यामुळे या गोष्टी पाळणारा मी काय माणूस नाही, माझ्या ते याच्यात कधीच आलं नाही. पण हे जाणून बुजून खत करून कुठंतरी आमच्यासोबत जे सगळेजण प्रामाणिक मनानं आहेत, सगळेजण आहेत, एकमेकाच्या मनात दूषित करायचे, एकमेकाचे मध्ये गैरसमज करून द्यायचे, हे असले फालतू धंदे याच्या वतीने या ठिकाणी सुरू आहेत. पण इथं बसलेल्या प्रत्येकाला पप्पू कोंडकर काय ते सगळं माहित आहे. माझ्या पोटात जे आहे तेच माझ्या ओटात राहते. ते मी काय कोणता लपून ठेवणारा कार्यकर्ता नाही. मी आपल्या सगळ्याला हात धरून विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेपर्यंत या ठिकाणी उमेदवार पप्पू कोंडकर नाही तर इथं बसलेला प्रत्येक जण उमेदवार आहे. आज मला त्या ठिकाणी संधी पक्षाला दिली असेल, मी त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादान आल्याच्या नंतर मी जर कामात कुठं कमी जास्त पडलो तर तुम्हाला विनंती करतो की आपल्याला फक्त 5 वर्षासाठी चालणार. मी माझ्या मी जर कामात कमी पडलो पुढच्या वेळेस तुम्ही मला गावात सुद्धा येऊ देऊ नका, मत मागायला येऊ देऊ नका, मी स्वतः येणार नाही. त्यामुळं 5 वर्ष आपण यांचं पिढ्याने पिढ्या या सगळ्याचे बघले. एकदा एका शेतकऱ्याच्या लेकराला आपल्याला त्या विधान भवनात पाठवून त्या ठिकाणी काम करण्याची संधी आपण देण्यासाठी आपण प्रमुख आहात. लोकांना या गोष्टीला सांगावं अशी नम्र विनंती आपल्याला करतो. आणि या निमित्तानं खर तर एका मॅसेजच्या याच्यावर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, त्यामुळे आपला आशीर्वाद निश्चितच माझ्या सोबत आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आदरणीय काका, आदरणीय ढगे साहेब आणि विशेष करून आमचे बाळशे साहेब आणि प्रमुख सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो व आपली जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.